माय मगाचं योकार हा मनीषा जाधव सुरवे पळायचं हेडलाईन्स. डबल ट्रेकिंगचा वाद चालूच, संबंधित विभागाकडे परत पावलं कागाळी. बेगोबेग बंद करत काम, ना जाल्यार उभारतले खर पावला. वेळसावकारांची शिटकावणी. सुखदिनो जाऊन रावतलो आयतार, थंड वारो आणि शीतळ हवामान. हवामान विभागाचं धादुसकाय दिवपी अदमास. लागलो निकाल 2023 डबल मर्डर केसीचो. ऑस्बन फर्नांडिस आणि रमेश भागवेक जन्मठेपेची ख्यास्त. मुंबई हायकोर्टाच्या गोय खंडपीठाचा निकाल. आणि आता आयच्यो कोकणी खबर विस्तारान. 2023 डबल मर्डर केसीत ऑस्बन फर्नांडिस आणि रमेश भागवेक मुंबई उच्च न्यायालयाच्या गोय खंडपीठान जन्मठेपेची ख्यास्त दिल्या. काळजाक पीळ घालपी अशी ही घडणूक विस्काटावन सांगले आमचं रिपोर्टर रमेश नाईक रावतान. पळयात. 2013 जी डबल मर्डर चालली, या डबल मर्डरीचे जे अक्यूज असतात ओस्बन फर्नांडिस आणि रमेश भिवे म्हण त्या जन्मठेप झालीकडे असा आणि बॉम्बे हायकोर्टान त्यांना काल जन्मठेपेची शिक्षा दिली. ही केस डिटेक्ट जावपाक मेन म्हणल्यार एक जो असा वो कुळ्या पुलीस स्टेशनाचा पीआय जो असा जिवपा दळवी वो आणि दुसरं म्हणल्यार जो चढ केसी हेल्प करपी म्हण तो बॉनी डिसोजा म्हण तो वो नावेलीचो हेणेच केस डिटेक्ट करपाक थंयच्यान स्टार्ट जाली. जेन्ना बॉनी म्हण तो बेळगांव साकून जेन्ना येतालो त्या टायमार त्या बॉनी म्हण ताका अर्ली इन द मॉर्निंग सकाळी 5 एक चेडू दिश पडले अंगमोडाचे ल्हान भुरगे आणि ते रडत येताले आणि त्याच्या आंगार सुद्धा सारखे कपडे नसलेले एका तेणी घेतलं आणि येऊपा असताना वाटेर आणि एक लहान भुरगी दिश पडलो. त्या भुरग्याक घेतलं त्याने कळलं की ही दोघांय भाव बहीण म्हणून हेणे रोखडेच कोळे पोलीस स्टेशन जे असा यांना कॉल केले आणि त्यांनी त्यांना आपोवन हाडले आणि ह्या भुरग्यांक ते स्वाधीन केले. जेव्हा कुळ्याचा पोलीस स्टेशनचा जो पीआय असा व जिवपा दळवी असलो आज तो डीवायसपी असा हेणे इन्व्हेस्टिगेशन केले आणि ह्या भुरग्यांकडच्यान माहिती जाणून घेतली आणि ह्या भुरग्यांक सांगले की आपल्याला आवईक मारून अनमोड घाटा उडवले कडे अस म्हणत जिवबा दळवीन आपल्याली टीम घेऊन अनमोड घाटा गेलो. त्यांनी ती बॉडी रिकवर केली बायल मनशेची आणि त्यांनी मुखाली इन्व्हेस्टिगेशन केले. या इन्व्हेस्टिगेशनात त्यांना ही खंय काम करताली मेडशी हंगा हेही कळले. हिणी कोळे पुलीस जो जिवबा दळवी असा हिंची हेणे आपल्याला स्टाफ घेऊन मेडशी हंगा गेलो आणि मेडशी तो खंय काम करताले हिंग जोडपी मेल्या ती थंय त्यांनी गेले आणि थंयच्यान त्यांना कळले की ह्या घोवाकय थंय मारून दवरलो उडयले म्हणून आणि मागीर पळयत जाल्यार जेन्ना डेप्टी कलेक्टराक बी हाडून त्यांनी जे कडेन ह्या दादल्या मारून पुरलो थंय त्यांनी त्याची बॉडी हाती घेतली आणि मुखाली इन्व्हेस्टिगेशन केलें. तो त्या भुरग्यांक हाडलो म्हणून आज ही केस डिटेक्ट झाली. ना जाल्यार ह्या भुरग्यांक जर त्या रानां कोणे खाल्ली जनावरांनी जाल्यार हे कांयच कळना असले आणि खंयच पावना असले. त्याचबरोबर त्यांनी जी गाडयांतल्यान तिका बायले व्हरोन जेन्ना अनबोर्ड घाटा मारली ती गाडी रिकवर केल्या. तितून काकण कुटले मेळ्ळी, पिड्डूक मेळ्ळ्यो, मंगळसूत्र जाय तशे आयटम मेळ्ळे आणि ह्या हेचेर आज त्यांनी ती केस त्यांच्या फावरार जाला. जाका बेळगाव सावन गोंया येताना अनमोड घाटार सान भुरगी सापडली आणि त्यांचे विषयी पुलिसीत माहिती दिल्या उपरांत एक एक धागो कसो सुटावो जायत गेलो ते सांगता केशीत मोलाची मदत करपी बॉनी डिसुजा. न्याय व्यवस्थेचेही ताणे खाशेले उपकार मानल्यात. इन्सिडेंट व्हॉट हॅपन आय वॉज कमिंग फ्रॉम बेलगाम टू गोवा ऑन द वे ॲट अनमोड ॲट अर्ली इन द मॉर्निंग से अराउंड 5 o'clock आय सॉ अ स्मॉल गर्ल ऑन द रोड साईड वॉकिंग अलोन आणि जेव्हा हांवें त्या भुरग्यांक पिकअप केलं ॲट अनमोड घाट अर्ली मॉर्निंग आय पिक्ड हर अप अँड जस्ट आफ्टर फ्यू meters or you can say after 2-3 kilometers I found her brother on the way and when I called up 100 they initially they took very much interest and took care of all these incidents. I have faith on judiciary. We have good people in around us maximum and judiciary is one of the best. It's in India. तुझे स्टेटमेंट भी घेतलं ना? स्टेटमेंट घेतलं आणि ऑल्सो दे गिव्हन मी गुड अप्रिसिएशन फ्रॉम
आयजीपी दॅट इज किशन कुमार, त्याने मला अप्रिसिएशन हॅज गिव्हन अँड आय कॅनॉट फॉरगेट. सो मेनी अप्रिसिएशन आय हॅव गॉट इट फ्रॉम मेनी पीपल दॅट ऑल्सो आय कॅनॉट फॉरगेट. आणि आमकी याद असा, लास्ट टाइम तुम्ही आमकी इंटरव्यू दिला त्यांनी म्हणले की जर ह्या भुरग्यांक काय ना जाल्यार खंय जात जाल्यार आपूण सुद्दां त्यांना पोटा लायतो म्हणून ही तयार तुगे मुखारे आसतली ती आसा. आणि हांव कितल्या जाणां दाखयत आय एम हेल्पिंग मेनी पीपल इन दीस कंट्री. तुवें म्हणला तशें वेन आय कॅन हेल्प मेनी पीपल गिविंग जॉब्स एन्ड ऑल दॅट जाल्यार ह्या भुरग्यांक सुद्दां तू हेल्प करता. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, जवाहर बर्वे आणि निखिल जल्मी. डबल ट्रॅकिंगचा वाद चालूच असा. डबल ट्रॅकिंगचे बेकायदेशीर रितीन चलिल्ले काम बंद उडोवपाची मागणी नेट धरपाक लागल्या. संबंधित विभागाकडेन साबार कागाळी आयल्यात. बेगोबेग डबल ट्रॅकिंगचे काम बंद करात ना जाल्यार खर पावला उभारतले. वेळसावकारांनी शिटकावणी दिल्या. पळयात हिरू महालेचो रिपोर्ट. वेलसाव विलेजर्सांनी आज एक प्रोटेस्ट घडोवन हाडलो आणि ह्या प्रोटेस्टांत त्यांच्यानी सांगला की हे जे वेलसाव विलेजान जे हांगा डबल ट्रॅकिंगचे काम चालू असा ते खंय तरी स्टॉप करचे. जे इलिगल तरेन काम चालू असा, लोकांचे जे ट्रेडिशनल एक्सेस हा, जे लोकांची पहिलीची घरां आहात जी 350 to 400 वर्षां पयलीची घरां आहात खंय ती खंय तरी डॅमेज जावपाक लागली असा. लोकांचे एक्सेस हांगासून ना जावपाक लागलो असा आणि जे कंपाउंडान त्यांच्या ट्रेसपासिंगूय जावपाक लागलो असं त्यांचे म्हणणे. आणि हे जे डबल ट्रॅकिंग जातले त्याच्या उपरांत त्यांना जाय तो पोल्युशनाचा त्रास भोगपूचो पडटलो असे त्यांचे म्हणणे आहात. कित्याक की डबल ट्रॅकिंग झाल्या उपरांत कोल पोल्युशन आणि वाढतले, कोल ट्रान्सपोर्टेशन वाढतले असे त्यांचे म्हणणे. की सध्या जे ट्रान्सपोर्टेशन कोलाचे जातात तिथून त्यांना जाय तो त्रास जाता असे त्यांचे म्हणणे. आणि ह्या संदर्भात त्यांच्यानी वेर्ना पोलीस स्टेशन, मामलेदार, कलेक्टर आणि रेल्वे डिपार्टमेंटाक कंप्लेंट दिली असा. आणि त्यांच्यानी मागला की हे जे डबल ट्रॅकिंगचे काम चालू असा ह्या वेलसा गावासून ते बंद करचे, जेणेकरून ह्या गावातल्या लोकांक जे त्रास जातात ते जावचे ना. आणि त्यांच्यानी माग म्हटला की जर हे डबल ट्रॅकिंगचे काम बंद करना जाल्यार ते हजारांनी लोक हे रस्त्यार देंवतले आणि ह्या प्रोजेक्टाच्या विरोध ते उभे रावतले. पण सध्या तर त्यांच्यानी म्हटला की हे डबल ट्रॅकिंगचे काम बेगीनच्या बेगीन बंद करचे. आमचे पोट खाली असा म्हणून कोळसो गोयात येतात. सरकार डोळे बंद करून बसला, कोळशांचे पैसे कोण खाता असे म्हणत थळाव्यांनी सरकाराकडेन आपले उतफरके मांडल्यात. ऐकात तांका. आमचे गोयकारांचे आमचे पोट खाली आहा म्हण कोळसो गोंय येता. हो कोळसो होऊन मिनिस्टरांनी पयलीं चायेंक घालून जायो आनी उरलो जेवणाक घालून जायो. कोटोले टेस्ट कितें आहा तो ते पार्लामेंटात बसल्याय मंगल्यान बसल्याय पूण हे त्रास गोंयकारांक पोटायचे आमकां ते दोळ धांपू ना. हाय सायबा देवा तुजी नदर मार ह्या कोळशाचेर आनी हे हाता पयशे हाताचेर. ही नीट तूं कर, तूं नितीदार, तुजी बगर कांय करूंक जायना. तेणी आमचो सुमार केला, आमी गोंयकार तळे आहाय म्हणटकूच ते ह्या कोळशांनी आमकां ग्रेस करूंक सोदताय. ह्या कोळशांचे पयशे कोण हाता? हे कोळशे कोणाक तुमी हावयताय? आमकां गोंयकारांक आनी नुस्त्याक. नुस्त्या पोटांक कोळशा पीठ बोला, तेच भाशेन आमच्याय पोटांत बोलो आहा. एक ऑपरेशन केल्या सांगताय दोतोर ताका कॅन्सर जाला. आख्खें वास्क पडया नदोरमान. एक 8 दीस तुमी वास्क रावाय मिनिस्टर आनी तुमी कोटोलें की तूं घोस्ता पडटो वास्क कोडसो सोत्राय दोऱ्या. ह्या कोळशाचे नदोर मारा तुमी आमचो हुडार कित जातलो? गोंयकारांचो कित जातलो? गोंयकारां हुडार नियाड करात आनी तुमी उक्त्या मनान ह्या कोळशाचे पयशे हायाय आनी बऱ्या पडले फायद्या पडले तेही तुमी चिंताय. तुमकांय फामिली आहा, आमकां आमची फामिली मरून गेली पूण तुमकांय फामिली आहा ते एकट्या बऱ्या पडटा जाल्यार तुमी नियाड करून पडया. दीस हावस बिलोंग्स टू मी विच इज अ एन्सेस्ट्रल हावस फ्रॉम मोर देन 400 इयर्स अँड आय बीन स्टेईंग फ्रॉम दीस स्टेईंग इन दीस हावस फ्रॉम पास्ट 20 years, 20-21 years. And this is my road access which the railway claims to be theirs. And I would bring it to their notice that this is a right of way, not only for me, all my villagers who are out here have been using this road. I have got a curry patta here which we use, which I no longer use it for my curry. Ami kashes double trekking yopak diupana. Akkho ga utlo. Goicho ekvat sangatnen sarkarak shitkavni dilya. Palayat. आणि आम्ही कश्याची हिंगा डबल ट्रॅकिंग जावपा दिवपा नाही. आख्खो गांव उठ्ठलो. हांव आज सेवा सांगता. तीन चार पाटी सेवा मेळ्ळे घेन मॅडमांनी जायत पाटी फेलिसिटेट केला, तू फेसिलिटेट केला ते ताका मेळपाक. एस वाकात एन एस गोंयचो एकवट
अँड वी हॅव मेट विथ सेव्हरल अदर ऑर्गनायझेशन्स. आता त्यांना आमची ही मागणी, आमची बेसिक प्ली आहा की आमचे गाव सांभाळपाक ते कोण आणि अदानी आणि जिंदाल आणि वदंताक लागून ते थोडी आठी रेल्वे बांधूक होता. दीस येवपा ना की आम्ही रस्त्या येवपा पडले. सगळो लोक आजारांनी लोक आम्ही रस्त्या हाडले. वी आर इन टच विथ सेव्हरल ऑर्गनायझेशन्स. आम कोणाक भिवपा ना. धमकी भरपूर येयले आमके लोकांक. घरांनी आता रातीचे ते धमकी दितात. हे आम्ही टॉलरेट करपा ना. प्लीज डोंट यूज द होम डिपार्टमेंट अँड पोलीस मशिनरी टू स्केअर अवे आवर पीपल. First and foremost, the first track was laid and people have been suffering. Government representatives should come down onto the site and see for themselves the damage that has taken place so far. The walls, the curtains are black due to coal dust powder. Okay, coal dust. Now, if you look at the walls of the houses, there are cracks all over. Now, imagine what will happen to the people who are breathing coal dust day in, day out. What will happen to these people when the second track is laid and more coal is being carried by the trains? Protect our environment, protect our houses, protect our lives. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि निखिल जलमी. आता घेऊया एक लहान सर्विस. विसावा उपरांत परत एकदा योकार पळूया फुडलं खबर. मडगावच्या मास्टर प्लॅनची चर्चा बंद दारा फाटल्यान न्हय तर लोहिया मैदानाचेर उक्तेपणान जावपाक जाय. धर्मीक सुवातो निवळ करून न्हय तर नागरिकांक विश्वासात घेऊन नियोजन केले जाल्यारच राम राज्य अवतरतले. गोवा फॉरवर्डाचो मुखेली विजय सरदेसायान खोचकपणान सत्ताधीशांक सुनायला. मडगावच्या मास्टर प्लॅनची तयारी चालल्या पण ठराविक लोकांकच प्लॅन दाखवलं. जिसुडान ड्राफ्ट केल्या मास्टर प्लॅन 2041 घेऊन विजय सरदेसायान भाजपाक सोलून काढला. हो मास्टर प्लॅन शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावपाचो घोटाळो असे विजयान म्हटला. हो चालला तो आयवॉश. थळाव्या लोकांक विश्वासान घेऊनच प्रकल्प मुखार व्हरात विजय सरदेसायान मागला. ओडीपी चालू असताना हो प्लॅन कितले ड्राफ्ट मास्टर प्लॅन काय तालमेलच ना. मंत्री सेम आहात. विश्वजित राणे मंत्री, टाउन प्लॅनिंगचा मंत्री विश्वजित राणे, अर्बन डेव्हलपमेंट विश्वजित राणे. जी सुडा मी ताजे अंडर येतात. हा त्याने कमा बी मास्टर प्लॅन पेन दिला. ओडीपी बी फायनलाइज द ओडीपी अँड द मास्टर प्लॅन तुम्ही जे आहे विचार द. सो फॉर मी आय फील दिस इज अ आय वॉश अँड इट इज नॉट अ जेन्युइन डेव्हलपमेंटल एफर्ट. वाय आय वॉश? बिकॉज ओनली सिलेक्ट फ्यू पीपल हॅव बीन टेकन टू कन्सिडरेशन अँड दिस इज नॉट फॉलोइंग द प्रोसेस that is prescribed in the urban and regional developmental plan formulation and implementation guidelines prepared by the ministry of housing and urban affairs. ek ministry of housing and urban affairs an ek guidelines kelya taka mantat urban and regional developmental plans formulation and implementation guidelines. that this is not in keeping with that. second mantale ek survey karpale aaj konak kide jagle. एक खंयचो तरी भायलो कन्सल्टंट येता म्हणटा हांगा हे जावचे म्हणून ते तशें जायना. देर हॅज टू बी समथींग कॉल्ड नीड्स एनालिसीस रिपोर्ट. नीड्स एनालिसीस रिपोर्ट म्हणजे कितें? खरी ही गरज आहा ताणें तुमी विश्लेशण केलां, चेक केलां की खरें जाय हे काय नाका. ते तुमकां खबर आसतली मडगांवांत बस स्टँड येवपाक लागलो. बस स्टँडांत फायव स्टार हॉटेल आसलें. बस स्टँडांत डिस्नी वर्ल्ड आसलें. बस स्टँडांत हे आशिल्लें तें आशिल्लें. लास्टाक बस स्टँड कितें आहा? गोठो कसो आहा. गोवा 365 खातीर संदीप तुळेकार, गौतमी गावकर आणि सानिका नागवेकर. दक्षिण गोय जिल्हो काँग्रेसीन मडगावच्या मास्टर प्लॅनाक हरकत घेतल्या. ओडीपी झोन कसे बदलचे हे सांगपी हो मास्टर प्लॅन, काँग्रेसीचो आरोप. बिल्डरा पुरते केल्ले मास्टर प्लॅनिंगय काँग्रेसीन एक्सपोज केला. दक्षिण गोय जिल्हो काँग्रेस समितीचो अध्यक्ष सावियो डिसिल्वा, सावियो कुतिनो आणि मॉरिनो रिबेलोन मडगावा प्रसार माध्यमाक संबोधित केले.
सावियो डी सिल्वा साथ ना सादरीकरण मडगावच्या शेतकऱ्यांक आणि लोकांक दितात. ताचो परिणाम भोवतणच्या सगळ्या गावकारांक जाता. सावियो कुतिनो या मास्टर प्लॅनान माहिती दिता ती ओडिपीन झोन कसे बदलचे हे मास्टर्स प्लॅन. या मास्टर प्लॅनाक आक्षेप घेता अशेंय ताणें सांगले. सो हे लिपोवपाक कारण म्हणल्यार कित्याक जायते हांगा स्कॅम आसा, एन्टायर प्लॅनूच स्कॅम म्हणल्यार जाता. ह्या मास्टर प्लॅनान जे कितें आसा ते ओडीपी इनकॉर्पोरेट जातले. आनीक चडसोच प्रोब्लम जेन्ना ओडीपीचे हे आसता प्लॅनिंगाचे आसता तेन्ना मेन मुद्दो येता म्हण तो चेंज ऑफ झोन, एग्रीकल्चर टू सेटलमेंट, सेटलमेंट टू कमर्शियल, कमर्शियल टू सेंट्रल कमर्शियल, आनी आतां स्पेशल कमर्शियल म्हण येतात. सो ह्या मास्टर प्लॅन आमी जे नोट केला त्या प्रमाणे ते म्हणतात इकॉनॉमिक झोन, ते म्हणणार कमर्शियल झोन म्हणतात, इकॉनॉमिक झोन म्हणतात. अलॉंग द बायपास, मागीर साऊथ ऑफ रेल्वे स्टेशन, इकॉनॉमिक झोन. सो इकॉनॉमिक झोन जेव्हा तो प्लॅन मास्टर प्लॅन एसटीपीडी मुखार दवरतलो ओडीपीचे इनकॉर्पोरेट करून जाल्यार इतलेय ब्लू जातले, कमर्शियल जातले. दीस मास्टर प्लॅन इज मास्टर प्लॅन सांगपा म्हणतात, प्लॅन न्ही बट मास्टर प्लॅन म्हणजे आयडिया हाऊ टू चेंज द झोन्स इन द ओडीपी अँड विथ वी ऑब्जेक्ट सांगपा म्हणतात. जावं तुगेले इलेक्ट्रिसिटी सप्लाय आणि तितून मोर कॉन्क्रिटायझेशन विल अग्रेवेट द प्रॉब्लेम. आता द ओन द डिपार्टमेंट नेमसेल्फ दे से दॅट द रिक्वायर्ड वॉटर फॉर फुल गोवा इज अबाउट 650 ml आणि प्रेझेंटली द गव्हर्नमेंट कॅन सप्लाय 550 ml. सो इतलं शॉर्टफॉल असताना हाऊ आर दे गोइंग टू कॉम्पन्सेट फॉर दॅट. So Congress party will always fight for this and they will see, the Congress party will see that ye the master plan kortay pade kintu there will be the participation of all the stakeholders. मडगावा खातीर मास्टर प्लॅन जाल्यार तो सगळ्या खातीर उक्तो आसपाक जाय आसलो, नगरसेवका खातीर म्हण सांगले. पूण थंय 25 मदले 11 काउन्सिलर आसले. उपरांत नानुटेल हॉटेलांत बसले, तेवूय थारावीकच लोक. हे सगळे व्हडले स्कॅम, सावियो कुतिनो सांगता. ऐकात, स्टुडिओ पॉड आणि त्या एजन्सी थ्रू हो मास्टर प्लॅन ड्राफ्ट केल्लो हा सध्या. आणि 2 दीस आधी ताणी प्रेझेंटेशन दिले, एक दिले ताणी म्युन्सिपल काउन्सिलरांक आणि दुसरं प्रेझेंटेशन दिलं नानुटेल हॉटेलांत. आणि थंय फक्त बिल्डर आशिल्ले. सांगपा म्हणल्यार इवन त्या म्युन्सिपल काउन्सिला हॉलान जे जाल्ले तातून 25 काउन्सिलर फक्त 11 काउन्सिलर आशिल्ले, नॉट इवन 50%. इन अदर वर्ड्स हांव सांगपाक सोदतां की इवन सपोज तुम्ही जस्टिफाय करपाक सोदता की आमी रिप्रेझेंटेटिव्स आपोवन ते प्रेझेंटेशन दिले जाल्यार लेस दॅन 50% ऑफ द सिटीज इलेक्टरेट वॉज रिप्रेझेंटेड एट दॅट प्रेझेंटेशन. सो विच इज नॉट करेक्ट. मडगांवचो आमदार सांगता की फक्त इंजिनियर आणि आर्किटेक्ट आणि कोण टेक्निकल आहात तांकांच बी तो प्लॅन समजता, हेरांक तो समजपाना. सो हे जेव्हा तू म्हणता जाल्यार त्या प्रेझेंटेशनात योगीराज कामत म्हण आशिल्लो मडगांव चालदाराचो चालो, वो उंच कॅटेगरी क्वॉलिफाय झालो, ताका कोण इन्विटेशन दिले. सेकंडली जे थंय गेल्ले आर्किटेक्ट अकालू स्पेशस, माय इंजिनियर एंटनी गॉन्सालवेस, कितले जाण आसले टेक्निकल, तांकांय दिवन. इफ दॅट वॉज द केस तुम्ही पब्लीक कित्याक करुना की इंजिनियर आर्किटेक्टान येवचे म्हणून. वयल्या तर प्रेसाक मिसगायड करता की म्युन्सिपल हॉलान जे प्रेझेंटेशन आसले ते सगळ्या लोकांक आसले म्हण, विच इज फॉल्स. 8 दीस पयली अनाउन्स केल्ले प्रेझेंटेशन आसतलो म्हण काउन्सिलरांक, अँड इट वॉज नॉट फॉर हे. ओके, लोकांक हे घेवना जाल्यार मिडिया पळय, कित्याक मिडिया कडेन कित्याक पळयता तुम्ही. वी वर सरप्राइज्ड दॅट वी वर स्टॉप्ड एट द डोर. देयर वॉज वन गाय, देयर वॉज अ बोर्ड सेइंग ओनली फॉर इनवाइटेड, अँड वी आस्क्ड हिम हू आर यू, ही डिड नॉट डिस्क्लोज. So, first of all, we need a presentation for the public. Secondly, I would like to know what is the, on what grounds is this master plan being prepared? What is the difference between master plan and ODP? And it appears to be another exercise in siphoning of funds, like it happened with the CDP after the suggestions and objections were shelved. So here they will spend money on the consultant and shelve another. गोवा 365 खातीर संदीप तुवेकार, जवाहर बर्वे आणि संगीता ओली. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. विसवा उपरांत परतून एकदा योकार पळोया फुडले खबरो.
तापमान सुखद उरिल्ल्यान आणि मळब नितळ आशिल्ल्यान आयतारा हवामान सुखद उरतले. घोळटो थंड वारो तातूंत भर घालतलो. आयतारा राज्यात थंड वारो घोळटलो. भायर सरताना जतनाय घेवची. धुल्लेय पातळपाक शकता. आयतारचे हवामान निवळ असतले. नितळ मळब पळोवपाक मेळटले. राती तापमान 21 डिग्री सेल्सियस जाल्यार चडीत तापमान 32 डिग्री सेल्सियस मेरेन उरूं येता. नितळ मळब कायम. तापमान सुख दिणे. आयतार थंड. आयतारा धुक्याची शिटकावणी. आयतारचे तापमान 32 ते 21 डिग्री सेल्सियस मजगती. गोय दर्यादेगे वयल्या बोटधन्यांक वाऱ्याचो अलर्ट. ब्युरो रिपोर्ट गोवा 365 आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमचे वेबसायटीर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट. मेळया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसतलो.